घरच्यांशी झालेल्या विसववादातून वाद विकोपाला गेला. दररोज आईबाबाचे भांडण आणि तिची होणारी घुसमट तिला आता असह्य होत होती. आपण घरातून निघून जाऊ जेणेकरून आपल्या मनाला आणि शरीराला शांती मिळेल या हेतूने तिने घरातून पलायन केलं. सोलापूर रेल्वे स्थानकावर बागलकोट यशवंतपूर एक्सप्रेस उभी होती. तिने कसलाही विचार न करता आपणाला फक्त आपल्या घरच्या त्रासापासून मुक्त व्हायचं हा सतत विचार तिच्या डोक्यात होता. त्याच विचाराने ते ट्रेन मध्ये चढली. गाडी यशवंतपूरच्या दिशेने निघाली. ती विना तिकीट चढली खरी, पण कर्तव्यावर स्थित असणारे तिकीट निरीक्षक श्री प्रशांत गाडे यांनी तिला तिकीटासंबंधी विचारले असता चौकशीत तिने तिची सर्व कौटुंबिक पार्श्वभूमी आणि घडलेल्या घटनाक्रम तिने श्री गाडे यांना सांगितला. श्री गाडे यांनी तात्काळ संबंधित घटनाक्रम नियंत्रण कक्षाला कळवले. नियंत्रण कक्षाने आरपीएफशी संपर्क साधला आणि कलबुर्गी रेल्वे स्थानकावर त्या मुलीला उतरवले. आरपीएफ आणि चाइल्ड केअरच्या मदतीने तिला तिच्या पालकांच्या संविधान करण्यात आला. कौटुंबिक क्लेश आणि घरात आपली वागणुकीचा एक नाबालिकेवर किती चुकीचा प्रभाव पडू शकतो हेच यातून शिकण्यासारखे आहे.